लिंगणूरमध्ये आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते विकासकामांचा उद्घाटन सोहळा संपन्न. लिंगणूरमध्ये माननीय आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या विशेष प्रयत्नातून विकासकामांचा उद्घाटन सोहळा समारंभ पार पडला. व यल्लमा मंदिर समोरील क्षीरसागर यादवाड वस्ती जोड रस्ता करणे, शिंदे वस्ती संत रोहिदास महाराज सभागृह बांधणे, पुढचे वस्ती महादेव मंदिर सभागृह बांधणे, बाळूमामा मंदिर सभागृह बांधणे याचा उद्घाटन सोहळा पार पडला. लिंगणूर येथे जिल्हा परिषद मराठी शाळा 10 इमारत खोल्यांचे बांधकामाचे भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या उद्घाटन सोहळा समारंभासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून लिंगणूर गावचे सरपंच मारुती उर्फ पिंटू पाटील, उपसरपंच चंद्रकांत नाईक, सह्याद्री कंस्ट्रक्शनचे मालक चंद्रकांत अण्णा नलवडे, तंटामुक्ती अध्यक्ष नंदकुमार नलवडे, आर आर पाटील, माजी सभापती जनाताई पाटील, जिल्हा परिषद सर्व शिक्षक स्टाफ, लिंगणूर गावचे ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे बोलताना म्हणाले, विकास कामाच्या माध्यमातून मला हा विषय नाही करायला पाहिजे होता ज्यावेळी निवडणुकी त्या विषय करायला पाहिजे. तरी पण आपल्याला पैसे मागायचे, पैसे घ्यायचे, शासन त्यांचे पैसे आले पाहिजे. याचा अर्थ असा नाही की शासन आपलं नाही आहे. तो भाऊ पैसे कुठे येणार तुम्ही चिंता करू नका. मध्ये 5 वर्षेच आपलं शासन होतं, त्याच्या अगोदर तर जगमध्ये शासन नव्हतं, त्यानंतर पहिले पण नाही तर शासन नव्हतं, आता शासन नाही आहे. पण विकास थांबला नाही. अशी माहिती शेतकरी मराठीचे लिंगणूर प्रतिनिधी सागर गुरव यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल. शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.